राम कृष्ण हरि हरि जय राम राम जय जय राम कृष्ण रूप पाहता लो जनी सुख झालो शुद्ध बीजा पोटी भई रसाल गोमटी मुखे अमृता शिवानी देवा से कारणी बीजा पोटी भई रसाल गोमटी अमृता जीवानी देह देवाचे कारण सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ मुखी अमृता जीवानी देवाचे कारण सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ मुखी अमृता जीवानी देह देवाचे कारण दर्शनी विश्रांती मुखी अमृता जीवानी देवाचे कारणी मने जाती मुखी अमृता जीवानी देह देवाचे कारणी विधवार कुमाई शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी भरे रसालो गोमटी मुख्य मुख्य अमृताची वाणी देवाचे कारणे सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ
तुका म्हणे जाती बंद झालं, एक पक्ष बंद झालं. तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, पांडुरंगा करू प्रथमा नमना. चार वाजवा. पांडुरंगा करू प्रथमा नमना, पांडुरंगा करू प्रथमा नमना. दुसरे चरण संता. चार वाजवा. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. जगदा स्मरण वैसगळू त्यांना तिकडलं ते दोन तरी त्यांचे कृषी काय मध्वानी माने सतसन गुते त्याने शरकण काय दळा तुदा दादो भावन धालो चला तरी शुद्ध बीजापटी बळे रसळ कोमटी मुखी अमृताची वाणी, दे देवाचे कारणे सर्वांगा निर्मळ चित्त गंगाजल. तुका म्हणे जाती तर पीटी वर ठेवा, तुका म्हणे जाती ताप दर्शनी विश्रांती, मुख्य अमृता जीवानी, देह देवाचे कारणे, विठाव 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 शुद्ध बीजापटी भले रसाळ कोमटी प्रसुद्ध संगी किती शीकृत स्वतंत्र परमेश्वर परमंत्री तो सतसदन दुसरे शेत लवंग महाराज भूषण इंदुडाचे तुकोबारायचं तुकारामांच्या खात्यातील चार चरणाचा सगळ्यांच्या पानांतरातला संतपर प्रकरणातील संतांमधला आपल्यामधला फरक सांगणारा मंगळ बेठा. अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामांच्या खात्यातील चार चरणाचा आणि संतपर आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी दोन तीन मुद्दे आहेत. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. गात्यातील असून कडवे चार आहेत आणि हा अभंग सगळ्या वारकऱ्यांच्या पाठांतरातला असून संतांमधला आणि आपल्यामधला फरक सांगणारा चार फरक चार कडव्या सांगितले. ऐकणाऱ्याची पहिली शंका अशी आहे, चारी कडव्यामध्ये जर एकाही ठिकाणी संत शब्दच नाही तर अभंग संतपर कसा? शुद्ध बीजापोटी पडे रसळगोमटी संत शब्द नाही, मुख्यामृताची वाणी दे देवाची कारणी संत शब्द नाही, सर्वांग निर्मळ चित्त देशे गंगा जल संत शब्द नाही, आणि तुका म्हणे जाती तापदर्शनी विश्रांती संत शब्द नाही. मग हा अभंग संतपर कसा? उत्तर, बीज शुद्ध आहे, फळ रसाळ आहे, संत आहे. मुख्यामृताची वाणी दे देवाचे कारणी संत आहे, सर्वांग निर्मळ चित्त देशे गंगा जल संत आहे, आणि तुका म्हणे जाती तापदर्शनी विश्रांती संत आहे, म्हणून डोळे झाकून अभंग संतपर आहे. डोळे झाकून. आता ह्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी दोन तीन मुद्दे आहेत. अभंगातला पहिला मुद्दा असा आहे, आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचे कडवे चार आहेत आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय संतांमधला आपल्यामधला फरक सांगतात. अभंगाला सुरुवात करण्यावरील पहिला मुद्दा असा आहे, तुकोबारायांच्या गाथ्यात नाट वासुदेव पांगुळ बुका झोगी बैरा एका कडी सालो मालो निरंकार गवळणी पायिक व्यभिचारी अभंग माहेरची मात गवळणी आरती संग्रह ही तुकोबारायांच्या गाथ्यातली प्रकरण आहेत. नाट प्रकरण आहे, वासुदेव प्रकरण आहे, भूपाळ्या प्रकरण आहे, उपसंवार प्रकरण आहे, हिंदुस्थानी अभंग पायिक गोंगडी ही प्रकरण आहे. त्यातले काही अभंग विनंतीपर आहेत, काही अभंग विनवणीपर आहेत, काही अभंग करुणापर आहेत, काही अभंग संतपर आहेत, काही अभंग नामपर आहे, आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग संतपर आहे. या प्रकरणातला असून अभंगातला पहिला मुद्दा संपला. कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे, कडवे चार आहेत, अभंग संतपर आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. आता काय झालं गोठळ, जाणकार माणसं राहिली मा गणपोर आली पुढं शाळेतले, त्याच्यामुळे आता ते सगळ्यांनी तसं करून घ्यायचं. आता अभंगाला सुरुवात झाली. अभंगातला दुसरा मुद्दा एकदम बारीक ऐकायचा. आता कीर्तन ऐकणाऱ्यांना पहिली सूचना, दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, यायचं. आणि अभंगाच्या पहिल्यांदा सांगतो, आयुष्यात कधी चिंता करायची नाही, आणि चिंता का करायची नाही तर काही नाहीच तर चिंता करायची कशाची? कशाची करणे? येताना काय अंध नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधला आपला नाही.
येताना मोकळा आलाय जाताना मोकळा जाणार आहे आणि जे आपण कमावलं ते मागचे येडे लुटणार आहे. आपल्याला फायदा नाही तर काय टेन्शन घ्यायचं का. बंगला आपण मारलाय झोपती सुनन पोरे आपला मुक्काम जिन्यात. अगोदर जिना बांधायचा ना नालाय का बंगला कशाला बांधित असला. आपल्या हातात काही ना चिंता करायची काय गरज आहे. बरं येताना काय आणलं नाही जाताना काही न्यायचं नाही. उत्तर तीन आहे शब्दात ऐका तुम्ही चिंता करणार नाही ऐका नीट. उत्पत्ती मी आहे स्थिती मी आहे आणि लयही मी आहे. वाक्य कुणाचं आहे बोलत जायचं आपल्या कीर्तनात ते असं भामटे बिमटेपणा चालत नाही. खरं भगवंताचं उत्पत्ती मी आहे स्थिती मी आहे लय मी आहे. वाक्य कुणाचं आहे भगवंताचं. दुसरं वाक्य मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझाच अंश आहे हे वाक्य कुणाचं आहे भगवंताचं आहे. आता सावध राहा बरं का भगवंताचं आहे. आता बोला लाकडामधला किडा आणि गादीवर झोपणारा राजा दोघातलं चैतन्य सारखंच आहे. वाळवंटात तर पडणारा गाढव आणि काशीवरून पाणी आणणारा साधू दोघातलं चैतन्य सारखंच आहे. पखालू आणणारा हेला आणि डोक्यावर हात ठेवणारे ज्ञानोपराया दोघांचं चैतन्य सारखंच आहे. गाळातला बेडूक आणि दिल्लीतला राजा दोघांचं चैतन्य सारखंच आहे. दगडा खालचा खेकड आणि गावचा सरपंच चैतन्य सारखंच आहे. आता इथं लय मार्मिकता आहे. पुरावा सर्व गटी राम देहा दे मिटलं काम. आता बोलत जायचं फक्त आपल्या कीर्तनाला बोललं तरच तुमचं आपलं सूत्र जमन नाही तर फाळक बसणार नाही. चला मग देव निर्माता आहे की देव निर्माता आहे की निमित्त आहे. तिथं डोकंच खाजावं लागेल तुम्हाला. देव निर्माता आहे की निमित्त आहे. देव निर्माता आहे आणि आपण निमित्त. आता करायला लागलं आपण निमित्त आहे. मग निमित्तानं निमित्तच राहावं का करता व्हावं. लय सावध राहा. निमित्तानं निमित्तच राहावं करता होऊ नये. पण सध्या असं झालंय करता राहिलाय गप. करता काहीच बोला ना निमित्त कोणाला बोलूनच देईन. करता कोण आहे भगवान. ते बिचाऱ्याचं काही म्हणणं नाही आणि त्याने हलशी उच्चार मला घातलं हे काय म्हणत. आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं पण आपण बांधला. सासरवाडीचा आधार होता. साडूचा ऍक्सिडेंट झालता मिळणी लोकांचा आधार नव्हता. आपल्या बापाला नाही जमलं. मग ऐकणारी माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं. बाकीचा विचार तुम्ही झोपायच्या टायमाला करा. करत्यानं करताच राहावं आणि निमित्त राहावं. कांद्याचे पैसे झाले. सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागला ट्रॅक्टरच आला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली. करत्यानं करता राहावं निमित्त होऊ नये. पण निमित्तानं निमित्तच राहावं करता होऊ नये. दोन भाऊ वाईने निघले थोडल्यानं जीसीपी घेतला. जीसीपी आणि धाकट्या मुरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं तर म्हणलं पा तो पण अंडर पॅन्ट पिळू दे ना गाराखलं. करत्यानं करता राहावं कशावरून पुरावा. पुरावे पुरावी नीट ऐकायचा. कागद आणि पेन काढी जा आणि लिहून येत जा. ओवी नंबर आणि अध्याय नंबर लिहून येत जा. कर्मी उत्तर नीट ऐका. आता हा कागदावर नंबर अध्यायातला नंबर आणि ओवीचा नंबर लिहून यायचा आणि घरी गेला उचकून पाहायचं. पुरावा नववा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले. म्या चालविल्या सूर्य चाले. पर्वता बैसका न सांगावी समुद्र रेखा न ओलांडावी. बारावा अध्याय. काय माझी या भक्ता संसाराची चिंता आणि गाथ्यातलं प्रमाण पती लक्ष्मी तसे पती लक्ष्मी तसे. Go get the car, go get the car.
असा मोकळा झाला पाहिजे. माईक पुढे घ्या तो लावा त्याला माईक. विठाला 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 विठाला. अभंगात घुसायचं आपल्याला, बारीक बारीक चिंतन मांडून देतो तुमच्या पुढं. अभंग तुकारामांचा, तुकारामांच्या कथेतील चरणच आहे. संतपर आहे का संतपर आहे, उत्तर संपलं. दुसरं मुद्दा चिंता का करायची नाही, तर उत्तर इतकी सोपी आहेत. निर्माताच देव आहे, तुम्ही आम्ही निमित्त आहोत. उगाच आपलं छाताळ धरून हाताने उद्योग करण्याची काही गरज नाही, तो त्याचा तो ठरवीन. उगाच आपलं छाताळ बडवायचं हे नाही हो नाही, त्याची उत्तरं सांगतो तुम्हाला नीट ऐकान. पुढे बोलत जा आता पटकन. आतापर्यंत का सगळे शोध लागले, रक्त बनवायचा कारखाना काढला कोणी? नाही. दुसरं वाक्य, झाडं लावा झाडं लावा झाडं लावा, देश वाचवा पर्यावरण वाचवा, पर्यावरणाचा समतोल टिकवा. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण, एवढी झाडं गेली कुठं? दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच. हा फक्त पेपरला फोटो गेले मेले, पण त्या झाडाला पाळी कोण फोडतो शोध लागला नाही. दुसरं वाक्य, तिसरं वाक्य निडायकेचा, तिसरं वाक्य, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालं. पांढऱ्या पिशी कमी पडल्या, भला सलाईन. तांबड्याच वाढल्या, बरा उलट सलाईन. दोन्ही कमी झाल्या, उचला त्याला. पण मरताना काय जात याचा शोध अजून डॉक्टरला सुद्धा लागला नाही. डॉक्टर डॉक्टरच गेला तर शोध कोणाला लागला? तीन वाक्य झाले. चौथं वाक्य, श्री गरोदर ए श्री गरोदर आहे हो. तिसरा महिना संपलाय हो. चौथा महिना लागला हो. मग चेक करा बर. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगी अजिबात ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तर तोच फक्त बापाला खात्रीशीर राहू शकतो. बापाला हाता खालून काढण्याची ताकद फक्त पोरातच आहे. बाळ बाहेर आलं हो, बाळ जन्माला आलं हो, आईच्या स्तनात दूध तयार झालं. पण कधी धना तेव्हा बसलेली माणसं. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे, बाळ जन्माला येण्याच्या अगोदर त्याला चारा तयार आहे. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे, बाळ अजून पोटातच आहे तरी आईच्या स्तनात दूध तयार आहे, याला देव म्हणतात. बाळ अजून जन्माला आलं नाही, पण आईच्या स्तनात पाना फुटला, बाळ जन्माला आलं. आईच्या स्तनात दूध निर्माण कोण करतो? शोध लागला नाही. वाढव श्रीपती सवे दोनी, वाढव श्रीपती कोण निर्माण करतो शोध लागला नाही. मग एखादा कमी मेंदूचा डॉक्टर म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावाट आहे ना. एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण त्याच्या बापाला का पेत नाही? माझी या सत्तेने वेदासी बोलले, माझी या सत्तेने सूर्यासी देखमी ऐकवी हे कोणार आहे.
जगातीतल्या चरणाचा अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा चिंता विंता काय करायची नाही, संपत्ती विंपत्ती हे सगळं प्रारब्धाला मिळतं, तिथे काही डोकं लावायचं नाही. हे सगळं कशावर अवलंबून? प्रारब्ध. प्रारब्ध आहे, उगाच कोणी काय बरळायचं, मम्मी पैसा कमावला बॉम्बला पण नको, तुझं प्रारब्ध आहे तेवढं तुला मिळणार आहे, बरळू नको. वाक्य हा काय माणसं म्हणते मी हे केलं, तू काहीच करीत नाही, गपचीप राह. काय म्हणजे हे नाही हो नाही, त्याचं उत्तर ऐकन पुढे चला. राम दशरथाच्या पोटी जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे. राम दशरथाच्या पोटी जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे. दशरथ पुत्र शोकाने मिळाला हे त्याचं कर्म आहे. पुन्हा उलट वाक्य आहे बऱ्या, पुन्हा उलट वाक्य ऐका. राम दशरथाच्या पोटी जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे. दशरथ पुत्र शोकाने मिळाला हे त्याचं कर्म आहे. पण जटायू रामाच्या मांडीवर मिळाला हे त्याचं प्रारब्ध आहे. देवाचा बाप तर फोडून मिळाला, तू कोण? चिंता विंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय, चिंता विंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगाला झाली सुरुवात. आज दोन मुद्दे संपले, तिसरा मुद्दा आज आपण सगळेजण श्रीमती गंगूबाई दगडू बोंद्रे यांच्या पाठीमाग, गुलाब दगडू रमेश दगडू समस्त बोंद्रे परिवार, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गायक वादक गुणीजन मंडळी, मंडपवाले माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष, आश्रमशाळेतील विद्यार्थी, गायक वादक बोंद्रे परिवार, ह्या मातेला 85व्या वर्धापनात वर्षामध्ये आशीर् पदार्पण करताना त्यांना शुभेच्छा देताना अमृत महोत्सवी कार्यक्रम आपण ज्याला म्हणतो त्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाच गोष्टी देवाकडे मागायची आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा पंडरंगा माय बापा, ए देवा पंडरंगा माय बापा, ए देवा पंडरंगा माय बापा, शेतकरी वर्ग सुखी हो दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य हे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरच्यानी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा देवा मला झोपडीत जन्माला घातलं ना चालेल, मला गरीबाच्या घरात जन्माला घातलं ना चालेल. देवा खरं सांगू तुला, चार दिवस माझ्या पोटाला अन्न नसलं तरी चालेल देवा, पण माझ्या घरातल्या दोन गोष्टी कधी नेऊ नको देवा, कधी नेऊ नको. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळं मी देवा, कारण ते सगळं तुझंच आहे, ते सगळं तुझंच आहे. देता देवविता तूच आहे, मला काय करायचंय, मी निमित्त आहे देवा, पण एक कर देवा माझ्या घरातलं समाधान कधी नेऊन देऊ नको. कारण सांगा देवा तुला, जिथं समाधान आहे तिथं तूच आहे. पुरावा नववा अध्याय, मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबई नसे, पुन्हा त्याला बारावा अध्याय, जेत जेत तया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया, ते जाण धनंजया बुद्धी माझी. बस तिथं दया आहे आणि जिथं शांती आहे तिथं जापण्याची गरज नाही. मी तिथं नाहीच मग मी कुठे आहे? कीर्तनाचे नट नाचे नाशिले व्यवसाय परायचे. मी तिथे आहे, मी दगडात नाही, मी खांबात नाही, लाकडात नाही. एक वाक्य सांगू, तुम्ही जगातल्या कोणत्याही तीर्थाला फिरा, फक्त चमड स्वच्छ कराल. 22 धाम एक शीर धाम काय तुला काम नाही हिंड. मी अजून एका धामाला गेलो नाही. मला 3 कीर्तन आपले हायएस्ट धाम रोज. हे धाम बिम ते गया काशी काय करायची ती तुम्हालाच करा, मी गेलो नाही अजून. अहो काशी करता कशाची, 22 दिवस लक्झरी करून काशीला गेला याला, पैसे घालवले टाईमही घालवला, टिकून आला तर गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वाहिली निघली हीच काशी झाली. मावळत नाही तुला, गेलता का लंबा राहिला तिथं, हरिपातही केला नाही, तिथंही जाऊन तो काय केलं ते देवालाच माहिती. कायला गेला तू? महाराज जगातल्या कोणत्याही तीर्थाला फिरा, तुम्ही फक्त बाहेरून स्वच्छ व्हाल, पण जगामध्ये दोन तीर्थ असे महाराज का, त्याच्यात आंघोळ केली तर माणसं आतूनही निर्मळ होतात आणि बाहेरूनही निर्मळ होतात. ती तीर्थ कोणती ऐका, 9व्या अध्यायामध्ये एक तीर्थ आहे आणि 14व्या अध्यायात एक तीर्थ आहे. 9व्या अध्यायातलं तीर्थ ऐका, जे ज्ञान गंगा पूर्ण न्हाले ते जेवताई न्हाले. ज्ञानाच्या गंगेत जो न्हाला
तो जगातल्या सगळ्या तीर्थाला गेला. आणि दुसरं तीर्थ 14व्या अध्यायात सकल तीर्थाचे धुरे माता पित्रे माय बाप केवळ दासी करा नाही तर करू नका. आपल्या आईसाठी वडिलांसाठी पुढे काही करू नका. पण ह्या मातेनं एवढा मोठा सोहळा मुलांनी केलेला पाहिला ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती. आणि आज जेव्हा त्या आईनं हे पाहिल्यावर तिचं जे अंतकरण भरून येईल तिच्या तोंडातून शबणारा मिळणारा आशीर्वाद हा देवाचा आशीर्वाद आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला, वाक्य नीट ऐकायचं. एखाद्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालेल. मला यदा कदाचित तुमच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालेल. पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. पुढे सांगू, ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याला देवाच्या हाताची गरजच पडत नाही, तो देवच होतो. तो देवच होतो. तसं आता उत्तराला सुरुवात झाली, फक्त बारीक ऐकायचं. आणि ह्या कुटुंबाचा आदर्श म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची पंचशावी केली पाहिजे ह्या मताचा मी नाही. आपल्या आईची शंभरावी केली पाहिजे ह्या मताचा मी नाही. पण निदान तिला भाकर घातली पाहिजे ह्या मताचा मी. आणि याला जरा नीट ऐकायचं. निदान एक वाक्य सांग मला, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे आणि ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. पैशाला कोण खातं? कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळलाय? लय मोठा बंगला आहे प्याटवा. काही लोक म्हणजे तो माणूस लय श्रीमंत आहे. श्रीमंत असू द्या, मग काय डोळे झाकून झोपतो ना तोच? काय डोळे वासून झोपतो? लय पैसा मावळ्याचा बाजार नाही. काही लोक म्हणजे तो माणूस लय श्रीमंत आहे. जीव असू द्या, अजून तोंडानच खातोय. तो काय मागून खातो का? लय लय मावळ्याचा बाजार नाही. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडी तिंडा त्या कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासरीशी बोलत नाही, टॉमीशी बोलते. टॉमीशी दरिद्री कुत्रेशी गप्पा आणते तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्पे जायचा फुल टाइम पास होतो. यांना काय करते? ज्याला आई कळली ज्याला बाप, येमेन फिमेन कोण खातं? ज्याला आई कळली ज्याला बाप कळला त्याला देव कळला. ज्यांना आई बाप कळले नाही त्यांना काय जेवढा सुधारलं जग. आता ए आता लोकांनी नुसते टापा आणल्या, जग सुधारलं. काय सुधारलंय? काय सुधार ए काय सुधारलं जग? धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधार बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या आणि गडीनी बुटं घालून जेवायचं, पुरीनी पोरांचे कपडे घालून बोमलं निघायचं आणि पोरांनी मिशा काढायच्या. म्हणजे सुधारलं जग. मी लग्नाला गेलो नवर देवाला मिशी असली तर तांदूळ टाकीतो मारत नाही, तर तांदूळ टाकीत नाही. नाही नाही इकडं तिकडे वाहतो खाल टाकून देतो. मग उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यायचं तिकडे. एक पोरग होईपर्यंत मिशी काढू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो. बावळ्याचा बाजार नाही. पुरीनी पोरांचे कपडे घालून बोमलं नाही तर सुधारलं जग. बायकांनी दोन चार वाक्य इंग्रजी बोलायचे आणि चपला घालून चपात्या करायच्या. गड्यांनी बायका देखण्या करायच्या आणि हायवेला गड्याच्या आजचं खास. मग तुला जर गडीच लागतो आणि तो गडी याला असा वाढीतो सुधारलं जग. गडी येडे नाही दर्शन
आतली चड्डी नाही काही नाही, 6000 मोबाईल आहे हातात आणि अंडर पॅन्टच नाही. चैन उघडी ना तू नाही मोकळा कायम रेंज मध्ये, कायम रेंज मध्ये. कधीच कौरे क्षेत्राच्या बाहेर नाही, कायम रेंज. सुधारलं जग, दडी येडे नाही, दडी शहाणे नाही. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द नेने. अहो गडी द्याखणालाही पण गडी नाही, काय उपयोग त्याचा? गडी द्याखणालाही पण गडी नाही. ओवी ऐका नीट, ओव्यादारा नीट ऐका. ए साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसळा आलेला तुर्रा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड फायद्याचं नाही, तसं आईबापा नकळणारा माणूस फायद्याचा नाही. पुढचं वाक्य ऐका, ए पुढचं वाक्य ऐका, पुढचं वाक्य नीट ऐकायचं. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शिळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि सुरीचं धनकोणला लखलाप नाही. कशावरून? 18 अध्याय. वाऱ्याचे धावणे का शिळीचे चरणे, बालकाचे मन का सूर्याचे धन, काय उपयोग त्यांना, उपयोग काय? म्हणून चिंता बिंता करायची नाही. या मातेचं 45 इंदुरीकरचं कीर्तन आहे, म्हणले 100 सुद्धा आपल्याकडून होणार. आपलं कीर्तन वास्तू शांतीला ठुलं तर वर्षात बंगला होतोय. आपले पाय कठीण आहे, फक्त आपण सांगू तसं ऐकायचं नाही तर पहिला जातोय. नीट बसे बरे, वाक्य नीट ऐका. आणि आता त्या मातेला 45 वर्धापन दिलं तर भोंद्रे पाटलांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, फक्त मला सुख नको आहे. महिला मंडळ उत्तर द्या, तुमची मुलगी नवऱ्याच्या घरी सुखी राहावा का समाधानी? निवांत डोकं खाजवा. जाऊ द्या, 5-25 वा पडल्या तर पडू द्या, खाजवा डोकं आणि सांगा उत्तर मला, मुलगी नवऱ्याच्या घरी सुखी असावं की समाधानी? समाधानी, बस फिट उत्तर. पुरुष मंडळी, करंगण ए करंगळीने डोंगर उचलणं अवघड का पंक्तीतली पतरवळी उचलणं अवघड? ए हा, करंगळीने डोंगर उचलणं आणि पंक्तीतली पतरवळी उचलणं सोपं, हे तुमच्या मानानं बरोबर आहे. आता उत्तर आहे का? ए करंगळीने डोंगर उचलायला शक्ती लागते आणि पंक्तीतली पतरवळी उचलायला भक्ती लागते. करंगळीने डोंगर उचलायला शक्ती लागते आणि पंक्तीतली पतरवळी उचलायला भक्ती लागते. आज लोकांना शक्ती आहे, भक्ती कुठं आहे? ऊत आला पैशाला, ऊत ऊत ऊत. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000 आणि नवरदेव बैरा बैरा नवरदेव ठॉय 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 ठॉय. ते नवरदेव उडी हाणायचं, त्याला वाटलं शांत बाई आली. ऊत आला पैशाला ऊत. दोन भावांची 40 कचेरीत केस चालली शेतीच्या बांधावरून, दोघे मेले भान जाग्यावर राहिला आणि वकिलानं स्लॅब टाकला. 7 लाख घालून ग्रामपंचायत लढवली येड्यानं, 7 लाख आणि सरपंच झालं. त्याला इचार सई मागून लाव अंगठात येडे नाही दुसऱ्याने ज्ञानच नाही माणसांनो. ए कुणा पैसा घालावा, ए बरे कुणा पैसा घालावा, कसं जगावा? काय नाही महाराज, फक्त कडक कपडे घालायचे आणि बोंबलं धिंडायचं, बस. धर्म नाही, नीती नाही, शास्त्र नाही, पण ध्यानात ठेवा हे इंद्रिकेचे वाक्य आहे. धर्म न पाळणारी माणसं बर्बाद झाल्याशिवाय राहत नाहीत. कधी ध्यानात ठेवायचं? आता मुद्दा मांडून देतो तुमच्या पुढे बारीक. आज या बिचारे भोंद्रे पाटलांनी जेवढं आईचं एवढं 45 केलं, हे का करायचे? त्याची उत्तर आहे का? लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळणार आहेच. तुमचं मत काय? मान्य आहे तुम्हाला? बोलत जायचं. लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळणार आहेच, मान्य? तुम्ही शिपाई आहात, 50,000 पगार आहे. तुम्ही मुख्याध्यापक आहात, 1.25 लाख पेमेंट आहे. तुम्ही प्राचार्य आहात, 3.5 लाख पगार आहे. हे तुमचं प्रारब्ध आहे. तुम्ही एसटी ड्रायव्हर आहात, 7,000 पगार आहे.
जी माणसांची मरण जवळ आहेत त्यांना पगार कमी आहे. एस टी ड्रायव्हर कवा जाईल याची गॅरंटी नाही. वायरमन कवा फॉल्ट होईल याची गॅरंटी नाही. त्यांचे पेमेंट कमी. ज्याला धक्काच नाही 92 82 आणि मग ही माणसं रिटायर झाल्यावर ईडी होतात ईडी आणि गावात हिंडत सोको कोडपा तो नॉर्वे फोवे पेन कोपा दया असा येतो आरतीला खरमेन नोफान करून दोघान पहेन रूप इकडून घेतो आणि खातो कोण इकडून असेत. मग 27 खोल्यांचा बंगला 13 बेडरूम 9 नुसते बाथरूम आणि एकच परवूर फट्या बाहुलीचं काय करतो त्याला. ते नवरी बाला नेलं ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं. माझं कीर्तन ऐकून गेल्यावर 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला काही. पधीर होतो तो पधीर आणि एकटाच हसतो घरी गेलो. आणि त्याला 12 महिने अटॅक आणि बीपी येत नाही. त्यांना डॉक्टरकडे जायचं नाही. ते पैसे मला देऊन टाकायचे. लय बारीक आहे का आता मुद्दा. हे मुद्दा जाणकार माणसांसाठी. पोरांनी बोलणं का आता मध्ये एवढ्या पोरांनी बोलायचं नाही. आता मध्ये नीट बस. पोरांनी बोलायचं नाही फक्त जाणकार माणसांसाठी. लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळणार. तुमचं काय मत बोला जा. मिळणारच कारण तुमचं तेवढं प्रारब्ध आहे. बरोबर आहे. प्रारब्धाने तुम्हाला लक्ष्मी मिळालच. पण लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते याच्यावर तुमचं मत काय बोला जा. जिथं नम्रता आहे तिथंच लक्ष्मी राहते. एकदा नम्रता संपली की लक्ष्मी संपली. तुमचं मत काय बोलत जा. आता पुन्हा किचकट मुद्द्यात घालतो. लक्ष्मी तुम्हाला प्रारब्धाने मिळेल ती टिकवायला नम्रता लागते. पण लक्ष्मी घरात येताना कधी एकटी येत नाही. ती नीतीला घेऊन येत असते. ऐका कशी. माणसाची सावली माणसाला सोडून राहू शकत नाही. माया ही ब्रह्माला सोडून राहू शकत नाही. आणि लक्ष्मी ही नीतीला सोडून राहू शकत नाही. आता आता थोडं किचकट आहे त्याच्यापेक्षा बरं का. ए लक्ष्मी घरात आली. नीतीला घेऊन आली. दोघी जणी घरात चांगल्या नांदायला लागल्या. पण नीतीला त्या घरात करमत नाही. नीती तिच्या मावस बहिणीला बोलून घेते. तिचं नाव आहे अनिती. आणि नीती घरात आली ना अनिती बोलून आली का अनिती नीतीला घरातून बाहेर काढते. मग धर्म सोडून वागायचं. सोमवारी डोळे लाल, शिवरात्रीला बोंबील, एकादशीला अंडे, 5 वाजले का हातात काळी पिशी, 2-4 कुत्री त्याच्या माग, पिशी नेली कुत्र्यानं, कायम डोळे लाल. हा सगळा अनितीचा तमाशा आहे. मुलीचं लग्न एकादशीलाच करायचं फुगीरपणा. पोराचं लग्न एकादशीलाच करायचं. नीट वागायचं नाही कधी. उतटल्यावानी वागायचं. आणि मग महाराज लक्ष्मी घरातून कंटाळते आणि लक्ष्मी नीतीला घेऊन जाते. आणि लक्ष्मी आणि नीती घरातून एकटी जात नाही. ती सदाचाराला घेऊन जाते. आणि सदाचार घरातून गेला की घरात पापाला घालून देतात. आणि अनितीन पाप एकत्र आलं का ते घरातल्यांना बाहेर काढतं. ते कधी जात नाही. हा लक्ष्मीचा सिद्धांत आहे. महाराजांनी फुकट नाही लिहिलं. नितीने म्हणा मी ते प्राणी दुर्लभ. नितीने म्हणा मी ते प्राणी दुर्लभ. हा नितीने म्हणा मी ते प्राणी दुर्लभ. नितीने म्हणा मी तो प्राणी
परमार्थ असाच करायचा महाराज, हेच वय आणि लोकांनी मानव म्हणून करायचं नाही, आपलं मस्ती जिरवायला करायचं. लोकांच्या काय वाज वाज त्याला लोकांच्या नाही लागायचं, हा लोकांच्या नाही नाही लागायचं. लोक काय कोणताही पक्ष का ना कार्यकर्ते आहेच, आम्ही तुमचे जे आम्ही असलो. लोकांच्या काय नाही लागलं, आपला मस्त आपण आनंद ए आपण आनंद पाहिजे ह्याच दे ह्याच जोडा. मग ह्या मातेच्या 25व्या वर्धापनदिनाला अभिष्ट चिंतनाला सुरुवात. कीर्तनाचा बाह्य भाग आपण पाहून घेऊन म्हणजे अंतर्गत घुसायला. 12 वाक्य आहेत नीट ऐका. काही फळ रसाळ आहेत गोमटी नाही, गोमटी आहेत रसाळ नाही, रसाळही नाही गोमटीही नाही, आणि रसाळही आहे आणि गोमटीही आहे. नीट ऐका पोरानो, शाळेतले पोरं नीट ऐका. शाळेतले पोरं उत्तर द्या मला आता. बर्फाचा गोळा स्थायू का द्रव? स्थायू. तापवला द्रव. वाफ तयार झाली वायू. मग बर्फाची अवस्था किती? तीन. स्थायू द्रव झालं फायनल. चला पोरानं पुढं. नळाचं पाणी हंड्यात भरलं, नळाचं पाणी हंड्यात भरलं, हंड्यातलं पाणी म्हणजे हंड्यातलं पाणी, हंड्यातलं पाणी तांब्यात भरलं, तांब्यातलं पाणी ग्लासात ओतलं, ग्लासातलं पाणी फुलपत्रात ओतलं, तर पाण्याचा आकार कोणता? पाण्याला, पाण्याला जरा शुद्धीवर राहा, पाण्याला, पाण्याला जागेवर राहा, पाण्याला, पाण्याला सगळे चूक, सगळी उत्तर चूक. पाण्याला निश्चित आकार नसतो हा शब्द तुम्ही म्हणलेच नाही. सायन्स मध्ये लबाडी चालत नाही. सायन्स इथे सायन्स तो काही इतिहास नाही. घोड्यामाग घोडा, घोड्यामाग घोडा, सुतला पळत घोडा ना अडवली खिंड, ते चालत नाही. इथं इतिहास सायन्स मध्ये असं आहे, सायन्स इज ए सायन्स. तिथं एकच शब्द तुम्ही म्हणले असत्या, उत्तर चुकीचं दिलं असतं तरी चाललं असतं. तुम्ही फक्त एवढं म्हणायला पाहिजे होतं, पाण्याला निश्चित आकार नाही. याचा अर्थ असा आहे, ज्या भांड्यात पाणी आहे त्या भांड्याचा आकार आहे. ज्या भांड्यात आपण पाणी घेतलं त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार. झालं पाहिजे मग पाण्याला आकार करेक्ट, पाण्याला आकार निश्चित नाही, आणि दगडाला आकार. गडबड नाही करायची, दगडाला आकार असतो पण निश्चित दगडाला कसं राहतं? दगड येतो त्याला आकार असतो. मग आता मला सांगा, पाण्याला आकार नाही, निश्चित नाही, पण ज्या भांड्यात पाणी आहे त्या भांड्यात आकार आहे. उत्तर सांगू, जगातलं सगळं ब्रह्म एकच आहे, हे पाणी आहे. तुमचे जसे विचार तसं तुमचं कर्म, जसं तुमचं कर्म तसं तुमचे भोग. एकदम सोडलं उत्तर. पाणी एकच आहे, हे शरीर एकच आहे, याच्यात तुमचे जसे विचार तसे आचार, जसे आचार तसे आहार. पुढे जाऊन सांगू, तुमचं प्रारब्ध तसं कर्म. धोत्र्याचं बोंड रसाळही नाही आणि गोमटही नाही. लिंबाची लिंबुळी रसाळे पण गोमटी नाही. नारळ गोमटाय पण रसाळ नाही. आणि हापूस आंबा रसाळही आहे आणि गोमटाही आहे. काही माणसांच्या आई वडिलांच्या बियातच दोष आहे म्हणून संतती खराब आहे. काही माणसांचे आई वडील चांगले पोर खराब, काहींचे पोर खराब आई वडील चांगले, आणि काहींचे आई वडीलही चांगले पोरही चांगले. आदिती ऋषीचे आई वडील चांगले पोर खराब, भक्त प्रल्हादाचे आई वडील खराब पोर चांगले, ज्ञानोबा तुकोबाचे आई वडीलही चांगले आणि मुलंही चांगले. चार चार आठ झाले आता, आठ रसाळही गोमटे आहेत. मग आज आपल्याला रसाळ गोमट फळ शिकायचंय. अभंगाला सुरुवात, लय बारीक ऐका, घुसून देतो तुम्हाला अभंगात पटकन. विशेषतः शाळेतली पोरं तरुण मंडळी पोरी सुरी जरा नीट ऐका. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य, जे आपल्या होठातून बाहेर पडलं ते सत्यच. फक्त कानाला वाईट पण फिट.
कानाला थोडस वाईट आहे, कारण लाचार झालेल्या समाजाला चांगल्या गोष्टी ऐकायला त्रास होतो. ही बधीर झालेली माणसं आहे ती, माणसं फक्त हिंडत्यात मारत नाही तर काही नाही, फक्त झाकली 1,25,000. लोकांनी नुसतं एक शब्द वापरलाय, लई जा, माझ्यात विकास झाला. काही झालं नाही, विकास झाला नाही हाच विकास झाला. विकास झाला नाही हाच विकास. काही झालं नाही आणि काही होणार नाही, फटाफट तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. सुरुवात झाली माणसाला, आज एक आईची माहिती आपण शिकणार आहे. महाराज तुम्हाला जगात सगळं मिळेल, ए ब्रे सगळं निडवास, सगळं मिळेल तुम्हाला जगात, सगळं मिळेल, पण नीट वाक्य ऐका. आयुष्यातला वाया गेलेला क्षण कधी मिळणार नाही, दूध पाजणारी आई मिळणार नाही, ईश्वरासारखा बाप मिळणार नाही, आणि करोडो रुपयाचं शरीर मिळणार नाही. बोला पटकन, सगळं मिळेल, बट नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. जगाच्या बाजारात सगळं मिळेल, बट हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन अर्थ. विदाउट मॅन व्हॅल्युएशन इज कम्प्लिटली झिरो. तुम्ही सगळं मिळवाल, हे शरीराचे अवयव मिळू शकत नाही. दोन, दूध पाडणारी आई मिळवणार नाही. तीन, ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आणि चार, करोडो रुपयाचं शरीर तुम्हाला परत मिळणार नाही. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. केस पिकली ना पिकली, दररोज काळी कर, पहिली नाहीत. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, माझा मुलगा, आता कोणाला वाटतं माझा पोरे पखोद्या व्हा, माझा पोरे कीर्तनकार व्हा. पखोद्याचं जी आडं निघलं, तुझं कोण शिकतो? कोणी उठायचं माया पोरला कीर्तनकार करा? कीर्तनकाराचीच कचक कचक पाठरी भेट्यात. तुझा सुधरितो कुठं? तसं नाहीये भाऊ, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत, पण फसत लई. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला? काढा 9वा अध्याय, काढा 38 नंबरची ओवी. मुडा भुणी बीजी काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काही. जगामध्ये कोणी कोणाचा पोर इंजिनियर, डॉक्टरचं पोर याडं निघलं, कोणची नीट करता? इंजिनियरचं खडी हानताय, कोणची सुधरिता? जगामध्ये एकच माणूस असा आहे महाराज, जे बापाला जमलं ते पोराला जमतं, पुढारी. सगळ्यात हुशार माणूस, एवढं एवढं पोर झालं का लगेच युवा नेतृत्व, लगेच त्याचे वाढदिवसाचे 10-5 येड्या बाबळींना बोर्ड लावायचे, 5-50 पोर एकत्र करायचे, प्रतिष्ठान सुरू. 10-5 बेवडे टाईट करायचे. आता काय मोकळ्याला सवय नाही, आज झाले 13 लाख मोकळे. आज 10वीच्या ICT पेपर संपला, आज 13 लाख मोकळे झाले. 6 तारखेला 14 लाख झाले, म्हणजे 27 लाखाचा लॉट मोकळा झाला. आता प्युअर सांड हे फक्त सीझनला बाहेर काढायचे. आता बजा बाई वाड्यावर या, राहतो भाड्याच्या घरात, बाईला वाड्यावर बोलितो या. सुनो, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूचा आहे तुझ्यावर, पण तुझ्या बापाचा नाही ना तुझ्यावर. अख्खा लॉट येडा झाला येडा. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आपल्याला 20 शिकायचंय. बऱ्याच लोकांचं म्हणणं माझ्या पोटी नालायक पोरगा का आला? उत्तर ऐका, उत्तर लिहून घ्या. स्त्री आणि पुरुष संघ, ए स्त्री आणि पुरुष संघ जर समती तिला झाला तर मुलगा होत असतो, स्त्री संघ जर विषमती तिला झाला तर मुलगी होत असते, आणि स्त्री संघ जर आश्रू वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, मी चांगला वागून माझा पोऱ्यांना आलाय का? टायमिंग हुकला का क्वालिटी खराब? ऐकणारे म्हणतील गेला काही पुरावा, पुरावे आपल्याकडे 5 पर्यंत. पुलस्य नावाच्या ऋषीने, पुलस्य नावाच्या ऋषीने सूर्य अस्ताला जाताना संघ केला होता, तर त्याच्या पोटी 3 जण जन्माला आलते, रावण बिभीषण आणि कुंभकर्ण, अशी वेळेची संतती आहे. आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संघ केलता, तर त्याच्या पोटी हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता,
आणि हिरण्यकश्यपूने नारायण नारायण म्हणत संघ केलता तर त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला. महिला मंडळ, गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच बाळाला आवडतो. काही पोरांना भात लय आवडतो, त्याची भात खायची भात, पण काही पोरांना नुसता रसा आवडतो रसा. त्याची आई एकही म्हसोबाची जत्रा सोडित नव्हती. लिंबू पिळून रसा आणायची त्याची आई. त्याच्यामुळे हा भंगार माल जन्माला आला. जे पेरलं ते उगवत. तुम्हाला ऐ बीज शिकायचं आहे आता बारीक ऐका. ए हिरण्य कशी मुलं असं वाटायचं मी राजा व्हावा. सुपडा साफ झाला त्याचा. ऐका आता, आता बनून दाखवतो बाळ पटकन. समती तिला मुलगा, विषमती तिला मुलगी, अशी वेळेला संतती खराब. पुरावे त्याला बाळ पहिला स्त्री संघ जर झाला पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं. लिहूनच घ्या, बाळ बनवूनच दाखवतो एका मिनिटात. कीर्तनात लवकर पोर होत्या. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं, निट ऐका. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला करचरण येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं, चौथ्या महिन्यामध्ये बाळ पहिल्या महिन्यामध्ये डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये करचरण येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, पाचव्या महिन्यामध्ये त्वचा येते, आणि सहाव्या महिन्यामध्ये बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो, ते जर डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. याला फायली घेऊन बोंबलं धिंडायची गरज नाही. उगच बायको दवाखान्यात ज्ञान पंप विसरून या. मग एखादी बाई म्हणे याला काही पुरावा आहे का? आई साहेबांना डोळे लागले, राजे शिवाजी पोटात होते. आई साहेबांना डोळे लागले, राजे शिवाजी पोटात होते. सगळ्या महिलांनी निडबसा, सगळ्या महिलांनी विचारलं आई साहेबांना डोळे लागलेत तुम्हाला, लाजले आई साहेब. शाजीराजेंनी विचारलं आई साहेबांना डोळे लागलेत तुम्हाला, आई साहेब लाजले. आणि आई साहेबांनी राजे शाजींना सांगितलं मला लागलेले डोळे ऐकायला तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. उतरा घोड्याच्या खाली सोडा लगाम आणि काला तलवार. आई साहेबांनी मेहनतली तलवार उपसली आणि राजे शाजींना सांगितलं हुकुमशाही संपणार, जुलुमशाही संपणार, राजे छत्रपती जन्माला येणार, राजे छत्रपती. त्यावेळेस आई साहेबांनी रामायण महाभारत वाचलं होतं. एखादी बाई म्हणेल ही बातमी माझ्या व्हॉट्सअपला आली नाही. तिच्यासाठी दुसरं उदाहरण. राम चंद्रांसमोर हनुमंतराय उभे आहेत. ऐका बीज शुद्ध ऐका. हनुमंतराय रामासमोर उभे आहेत आणि हनुमंत रामाला म्हणतात, हनुमंतराय रामचंद्रजीला म्हणतात, रामचंद्रजी आयुष्यामध्ये मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज भक्त म्हणून तुमच्याकडे एक मागतो, तुम्ही आई माझ्या आईला दर्शन द्या. आईचं दर्शन कसं असतं ऐका, आईला दर्शन विशेषतः सुना नीट ऐका, सुना 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 कीर्तनात बसलेल्या सुना जरा नीट सुना. चार चार गुरुवार करतील, सासरा उपाशी मारितील. इकडं बचत गट काढून भाषण जोडी ती म्हणजे लई शहाणी येतो. 8 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात कुशीड झालं आणि ती इकडं उद्यापनाला बशी काढली. मोरखांना किंमत आली मारा समाजात. सासू सासऱ्यासारखे हाल कोणीच करी ना. लोक फक्त कडे कपडे घालून बोंबलं ते ठरत नाही. आईबापांची काय अवस्था आहे आज, काय अवस्था आहे? उगाच खऱ्याची आई नेली फक्त लोकांना काय चालत नाही. खरं ऐका रामचंद्रजी माझ्या आईला दर्शन द्या. कोण म्हणते? हनुमंतराय. रामचंद्रजी म्हणले वा देईल ना. हनुमंतराय आले, अंजनी माता आल्या, लक्ष्मण भाऊजी आले, सीतामाई आली आणि सीतेच्या पाया पडायला, म्हणजे अंजनी मातेच्या पाया पडायला सीता वाकली, पण सीतेच्या तोंडातला शब्द गेला तुमचा मुलगा नसता तर मला रावणाने कुठं लपून ठेवले याचा शोधच लागला नसता. अंजनी मातेच्या डोळ्यातून पाणी आलं, पुत्राचे वार्ता पिता सुखावत जा. पण त्यावेळेस रामचंद्रजी अंजनी मातेला म्हणतात तुमच्या मुळे मला माझा भाऊ मिळाला, नाही तर माझा भाऊ मला मिळाला नसता. तो लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला हनुमान गेला,
पण रामाच्या तोंडातलं वाक्य थोडंसं बदललं पुढचं. आणि रामचंद्रजी म्हणतात, प्रभू रामचंद्रजी म्हणतात, लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला हनुमान गेला तेव्हा मला लढायची पाळी आली. अंजनी मातेनं हाताची बांगडी माग केली महाराज आणि खाटकन हनुमंतराच्या तोंडात ठेवून दिली. अंजनी मातेनं हनुमंताच्या तोंडात ठेवून दिली तर हनुमंताने खाली मान घातली आणि अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला, स्वतःच्या स्तनाला. आणि अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला महाराज आणि स्वतःच्या स्तनातल्या दुधाची धार समोरच्या दगडावर उडवली. अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनातलं दूध दगडावर उडवलं तर त्या दगडाला सुद्धा चीर पडली चीर. अंजनी मातेनं हनुमंताला सांगितलं, डोळ्याचं पाणी पोस, मी तुला का मारलंय ऐक, माझ्या दुधाची ताकद जर दगडाला चीर पाडण्या इतकी आहे तर तू माझं दूध पिला असताना लांब राम लढायला गेलाच कसा, याची लाज तुला कशी वाटली नाही म्हणून तुझ्या कंठात तू काय पिशीतलं दूध प्याला का बाटलीतलं दूध प्याला का, तू माझं दूध प्यालाय. हे 96 कुळी रक्त आहे. हे 90 पिऊन डीजे पुढे अंग हलवणारं रक्त नाही. 12 लग्न 3 लावणार आणि 3 वरात 5 गाजवणार बेवडं रक्त नाही. हे भंगार नाही. कोणीतरी 15 जीप आजायची मग त्याच्या मागे जीप काढून नाचायचं, इतक्या खालच्या दर्जाचं रक्त नाही. हे रक्त कसं आहे का वाक्य सांगा तुम्हाला, हे रक्त बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे माहित आहे, वयाच्या 15 वर्षी तलवार हातात घेणार आहे, वयाच्या 15 वर्षी तलवार हातात घेणार आहे, वयाच्या 27 वर्षी अफजल खानाला मारणार आहे, वयाच्या 51 वर्षी जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातेची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15 तलवार. असं म्हणजे काय रे पोरांनो, क्वार्टर करेक्ट. आणि असं म्हणजे काय, पळून गेली पुन्हा संघ. सरळ बसायला आणले पोर, बैठे बैठे सावधान रिलॅक्स. आणि जोरात उत्तर द्यायचं. आता फक्त लावणारे पोरं बोलतील, बाकीच्यानी कोणी बोलायचं नाही, फक्त एवढेच पोरं बोलतील. पोरानं मागच्या 15 मेलेली नटी कोणती, श्रीदेवी. कशानं मेली नाही, शुद्ध बीजापोटी. आता सावध बसायचं, हा रिलॅक्स, हातबीत बांधायचं नाही, मोकळं बसायचं आणि जोरात उत्तर द्यायचं. 6 चालू आहे बरं का, अशी वेळेची संतती सांगतो तुम्हाला. पोरानं जोरात उत्तर द्या, सिंगम मधलं अजय देवगणचं नाव, बाजीराव करेक्ट. रेडी मधलं गाजलेलं गाणं, झिंगचिका करेक्ट. देवयानी मधलं गाजलेलं शर्ट, संग्राम. देवयानी मधलं गाजलेलं वाक्य तुमच्यासाठी करेक्ट. या वर्षात गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर करेक्ट. या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट करेक्ट. त्याच्यातलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट करेक्ट. या 2 गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई करेक्ट. सोनू तुझं माझ्यावर बस.
देशाला 21व्या शतकाकडे नेत असताना विकासात्मक आणि भरीव काम करीत असताना अशी रत्नगावा तयार झाली पाहिजे. हा आता एकदम जोरात बोलायचं पोरणं, घाबरायचं पोरणं. आठवीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे, त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप करेल. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला. हा पुढचा प्रश्न पूर्ण. अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते बरोबर आहे, मग तिची आई मूर्ख आहे का पोरगी? आई. मग आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहेत, आई आणि. आता शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न एकदम जोरात सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. पोरण तुमच्या आयुष्याचं वाटोलं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं? हा मार्शिस महिन्यातल्या चार गुरुवारचा प्रसाद या. नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो तुम्हाला फजरे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो असलं पाहिजे लोक डांबरी होणं असतात जीप काढून, आणि जीप काढून एकच प्राणी पळतो कुत्रा, तोही बी एकच महिना. इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे काय डीजे लावायची गरज आहे? इथं नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. सहाव्या महिन्यामध्ये
बाल फिरायला लागतो. तुम्ही म्हणाल बाळ बाहेर येई नका. सातव्या महिन्यामध्ये बाळाला सप्तधातू येतात, आठव्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं, नवव्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण त्याचं स्मरण होतं, तो देवाला प्रार्थना करतो देवा बाहेर काढ. ओवी नव्या अध्यातली मातीच्या उदर कोरी पचून विष्ठेच्या दात्री उकडून नऊ मासावरी बाळ बाहेर येताना ती दाजीबाई लागते. ओवी शंभर ए ओवी अठराव्या अध्यातली अध्याय नंबर अठरा ओवी नंबर शंभर देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोळ्या पुन्हा त्या बाळाच्या कपाळावर सटविली. तिचं नाव काय? ऋषिकेश. बाळ बाहेर आलं, आजीने मांडीवर घेतलं, त्याला ऋषिकेश नाव ठेवलं. तेव्हा सतराव्या अध्यायामधली 329 नंबरची ओवी तयार झाली. उपजली या बालकाशी नाम नाही त्या पाशी, आणि बाळ बाहेर आलं त्याच्या कपाळावर लिहिलं तेव्हा 18व्या अध्यायामधली 101 नंबरची ओवी तयार झाली. ललाटीचे लिहिले ते काही केलं ना मोडे गा, काळे गोरे पण फिटो नेले ते बाळ जन्माला आलं. जसे आई बापाचे आहात तसं ते बीज कसा पोटी, हा शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी अमृताची वाणी, मुख्य अमृताची वाणी, मुख्य अमृताची मुख्य अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुख्य अमृताची वाणी, अमृताची वाणी. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, हाँ शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी. पवित्र ते कुळ पावन तो देश. आता हे पोंद्रे परिवाराने आयोजित केलं आहे.
आई वडिलांच्या उपकारातून उत्तराई होण्याचा एवढाच एक मार्ग. मुलांवर संस्कार चांगले करा. कीर्तन ऐकत नका बसू. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागले जमिनी ऐकायला. सुधरायचं कोणी हा प्रश्न आहे. आता तुम्हाला फक्त आमच्या पुढे बसलं का खरंय 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 पटलं आपल्याला खरंय. मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा. गेली ठोकून आमच्या चोरल्या चपल्या दुसऱ्याच्या गेला घरी. जुन्या काढून ठेवल्या नव्या घालून गेला. माणसं ए महाराज एक ओवी आहे ज्ञानेश्वरी. ओवी पहा कशी सुंदर आहे. लाटणे जायचा न लवे आणि पाथरू न द्रवे. लाटणं मोडल पण वाकणार नाही. दकड किती दिवस पायण्यात घाला पाझरणार नाही. तसं तुमच्या मागच्या जन्मेचं पाप जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला परमार्थ कळू शकत नाही. ओवे नाहीच घडणार हे. आणि मग आज आईबापाची गरज आहे. कीर्तन बारीक आहे का? हे इंद्रिकेचं कीर्तन आहे मारा. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य, त्याच्यात चूक होत नाही. एकदा वटातून बाहेर पडलं ते फिट. मी दहा वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय. आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईन बोला आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर ची गाडी लावायला वावराचा कॉपरा मोकळा ठेवा लागेल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला याजाने पैसे देईन, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोर्या बापाच्या अगोदर जाईन, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट ठुणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो ना, कान फडफडलं पाहिजे, दात फाडून टाकले पाहिजे पोरीच्या परतीला. दात तुझा फुटले नाही पाहिजे, शंभर नाही तर. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील, संपले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खेचीन, खेचलं. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो आई बापाचे हाल होतील, आज पाहत नाही असे हाल आहेत. कोणतं वाक्य खोटं ठरलं सांगा. आणि आता 5 सांगतो, 2 वर्षात घडणारे नाही घडले ना मला दिसल तिथं आणा. आपले वाक्य खोटे नाही ठरला. आता 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत, ऐका जरा नीट. 1 घरांमध्ये माणसं राहणार नाहीत 2 वर्षात. का? प्रत्येकाला एक मुलगा आहे, तो बाहेर आहे. एक मुलगी आहे, ती नवऱ्याच्या घरी आहे. घरात माणसं कुठे आहेत? 10:30 अख्ख्या गावाला कुलूप आहे, माणसंच नाही घरात. भिकारी सुद्धा आता दुपारी गावात येत नाही. गावात भिकारी राहिलेच नाही तर दुपारी भिकारी येईल कसं? 10:30 वर्षापूर्वी नावेच्या दहा वर्षापूर्वी नावेच्या दुकानात माणसं बसलेला असायची. 10 वर्षापूर्वी सुताराच्या दुकानात माणसं बसलेला असायची. आणि प्रत्येकाच्या दारापुढे म्हातारा म्हातारी कुणीतरी राहायचं का? आलेल्या पाहुण्याला पाणी मिळत होतं. आज काय? कुणाय माणसं? या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झालाय. विचार करा, परीक्षा चालू आहेत, आज 10वीचे पेपर संपले, पोरांचे बाप कॉफी पुरवायलाय. पोरांचे बाप आता बाप जर पोराला कॉफी पुरवाय जातो तर सुधरायचं बोलला. आणि जो बाप पोराला कॉफी पुरवाय जातो तो बाप त्या पोराचा बाप असू शकत नाही. जे बाप अरे काल ते फटकावले हो, काय करत आहे? कॉफी करणारा पोऱ्या बुटानं हल्ला पाहिजे ना नाही का? माझ्या बायकोच्या गाड्यातले धागिने म्हणून मी तुला शिकवलं. 40,000 गाडी दिलं, टोणक्या तुला पेपरला जायला, 80 रुपयाचं पेट्रोल दिलं, तुला 35 मार्क पाडवत नाही, थोबाड फोडून टाकले पाहिजे पोऱ्याचं. रिकाम जागा 3 मार्काला, जोड्या लावा 2 मार्काला, एका वाक्यात उत्तर 3 मार्काला, पर्याय निवडा 5 मार्काला, आकृत्या काढा 2 मार्काला, 35 मार्क पाडवत नाही, टोणक्या तुला दात बीत पाडून टाकले पाहिजे पोऱ्याचे. या कॉफी पाई चांगल्या पोरांचा कचरा झाला या 2-4 वर्षात. विद्वान पोरांची फार थप्पी लागली महाराज. अजून 90% मार्क पाडणारी पोरं आहेत, पण ही किडखिडतून चिठ्ठ्या देणारी मंडळी त्यांचा खेळ करून टाकला आहे. फटकून टाकला पाहिजे पोऱ्या. पोऱ्या म्हणलं मी घरातून निघून जाईन, त्याचे कपडे पिशवीत घालायचे फक्त. हा मी करील परत प्रयत्न.
झटकून लागले माझे आणि सांगा बसले. एक वाक्य सांगून बसणारे माणसाला एक वाक्य सांगतो, ए हे इंदुरीकडचं कीर्तन आहे, माझं कीर्तन तुम्ही निर्भास, माझं कीर्तन तुम्ही महाराज म्हणून कधी ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका ते कधी सत्यचं आहे. महाराज म्हणून ऐकू नका, तुम्ही मला महाराज म्हणा माहीत तारीख घ्यावा नाही, मी कीर्तनाला कटाळलेला माणूस आहे. मला आता फेट्याकडे जरी पाहिलं तरी मुंगे येते मला, तरी 90 करतो महिन्याला. मी काही सिजनेबल बोल नाही महाराज, कसाही महिना निघू 85-90 85-90. माझं नुसतं माईक वाटाला लागून लागून आहे ना, माझं सगळं आतून तोंड सडलेलं दिसेल तुम्हाला, अख्खं लाल झालेलं सगळं सडून गेलं आतमध्ये. 6 तास बोलतो मी रोज, 6 तास पुरा, आणि बोलणं नेट लावून मनापासून, ते असं नाही. मी मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईली ध्यानात ठेवा. आता वाईट वाटत महिला मंडळ पुरींच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे, पोरांच्या बाबतीत स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. काय पोऱ्याला रुपये येतो, काय पोऱ्या गोवा खातो, हे बाप नालाय घेत नाही तर काय करतो पोऱ्या फटकावल्या. आजपासून प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातील 50% गुन्हेगारी कमी होईल. 16 बलात्कार करतो म्हणजे काय, 17 दरोडे टाकतो म्हणजे काय, 18 खून करतो म्हणजे काय, आईबापांना लाज नाही वाटत. शेंबडे पुरी निपार आईबापांना इज्जतही ठेवलं नाही ह्या 2-4 वर्षात. पुरींच्या आया धन पुरी फटकावले पाहिजे 2-4 दिवसातून एकदा, हे दाताड पाडून टाका यांची. पाहतो कोणीकडून थोबाड कोणीकडे वाशिंद, त्यांना आईबापाची इज्जत गेल्याची लाजच वाटत नाही काही. तिके असं कोणीकडून पाहतं कोणीकडून चला तर कोणीकडून शेंबडं नाही तर थोबाड फोडून टाकली पाहिजे पुरीची. आठवड्यातून एकदा महिला म्हणलं मुलगी जवळ घ्या, आजपासून ठरून टाका रविवार गुड्डी हाणणे खान भाड फोडा पोरीची, तिच्या हात तपासा बांगडी नाही का ठोन द्या 2-4 तिच्या, तिच्या केसांची स्टाईल तपासा. आपली पोर रविवारी शाळेत जाते म्हणजे काय, ही शाळा भर होती कुठं रविवारी. मुलीचे मोबाईल चेक करा, जर आठवड्यातून एकदा पोरगी जवळ घ्या तिचे कान फाड फोडा तिचं. मुलीचे मोबाईल चेक करी जा, 3-3 सिम आहेत त्याच्यात, तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीच्या मोबाईलचे व्हॉट्सअप तपासा, त्याचे रिंगटोन तपासा, तिने कुणाला फोन केला हे तपासा, तिला किती वाजता कुणाचा फोन येतो हे तपासा, ती किती वेळ बोलत होती हे तपासा. नुसते सासू सासऱ्यांचा छेड करून नका जगू. 2 भावांची लावून दी, 3 मस्त वाट्यावर बसती म्हणजे लय झाली शहाणी. स्वतःच्या पोरींकडे बघा जरा, आपल्या मुलीचा मोबाईल मधला बॅलन्स तपासायचा. आपण तर पुरीला रुपया सुद्धा द्यायला नाही, पुरीच्या मोबाईल मध्ये तर 500 रुपये बॅलन्स आहे. मग शाळेत पैसे वाटितात का काय, जरा चौकशी करा. थोबाळ फोडून टाका पुरीचं. मुलीच्या मोबाईल मध्ये आपल्यासारखे नावं नसतात, किशन पाटील, दत्तू पाटील, भिका पाटील अशी नावं नसतात, त्यांच्या त्या खुणा असतात. खुणा महत्वाचा असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्याबरोबर पळूनच जायचं 3 स्टार. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन येतो, सायलेंट असतो सायलेंट, फक्त कण होतो घरात कण होतो. आता सांगा महिला मंडळ, मुलगी मलाय, मुलगी तुम्हाला, मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे, हा विनोद वाटला तुम्हाला, हा विनोद वाटला. गरीबाला गरीबाला इज्जत प्रेमाची इस्टेट नाही, हा विनोद वाटला महिला मंडळ तुम्हाला. हे पुरी फटकावले पाहिजे आठवड्यातून एकदा. अरे आठवते आई, जरा दारू बिरू पिणारी मंडळ, ए दारू बिरू पिणारी मंडळी नीट ऐका, घरात माणसं राहणार नाही हा मुद्दा चाललाय. आठवती 3 रंगाचं लुगडं नेसणारी आई, जरा 10वी 12वीचे पोर आठवा. अरे आठवती 3 रंगाचं लुगडं नेसणारी आई की रात्री जेवायला बसती ना बरं, तर तिच्या भाकरीवर कालं नव्हतं तर तिनं लोणचं भाकरी चोळणारी आई आठवा. आठवा तो बाप का ज्यानं बनियन मळालं तर पलटी करून घातलंय, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, आणि बायकोच्या गळ्यातले दागिने मुलं बाळ मोठी केली, जरा आठवा. आठवा संध्याकाळी आमची आई शेतातून आली आणि डोक्यावरचा पदर पावसाने भिजला म्हणून तिने चुलीवर धरला, चुलीवर धरला महाराज. इको नका देऊ जास्त शिट्टे मारते ते. द्या आवाज त्याला, चुलीवर धरला महाराज, फारच कमी झाला.
चुलीवर धरला महाराज. आणि आमच्या आईला वाटलं की आता थंडी वाजली म्हणून चहा प्यावा म्हणून आईनं डब्यात हात घातला. ए आणि पोरग पळत आलं ना आईला म्हणलं आई मी पास झालो का आई मी पास झालो आई पास झालो आई मी पास. आमच्या आईनं डब्यातले हात काढला आणि मुठभर साखर पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला महाराज आणि आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या थोरा पोराच्या गालावरून खाली गळाल्या. बोलायची पैशात किंमत किती बोला बोला. कीर्तन बसलेली किती लखपतीच्या अवलाद असेल लाख तो बाप चिलर मुतत असेल आणि ठोकळे टाकीत असेल. बोलायची पैशात किंमत किती. एवढ्यावर थांबलं नाही ते पोरग म्हणलं आई मी पास झालोय नुसता. ए आई मी नोकरीला लागलो. आमच्या आईनं संध्याकाळी पोरग्या झोपल्यावर पोराचा शर्ट काढला बरं आणि आईनं दगडावर शर्ट काढला धुवायला काढला ना तर आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं दगड ओला झाला इतकी रडली आई बरं रडली आई. आणि आईनं कान आरशापुढे केला कान आणि आईनं कानातलं काढलं सोनाराच्या काचीवर मोडलं आणि लवकर उठली सकाळी. बनेन घे कोलगेट घे टॉवेल घे अंडरपॅन्ट घे गोदडीने गोदडी गोदडीने. पोरग म्हणलं आई कशाला गोदडी. आमच्या आईनं गुणीत गोदडी घातली आणि खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली येऊन उभी राहिली आणि आईनं एसटी आली आणि एसटीतून दोन चार माणसं उतरली आणि आमची आई एसटी चढली. पोराच्या मांडीवर गोदडी दिली आणि आमची आई दरवाजाजवळ उभी राहिली. कंडक्टरनं बेल मारली एसटी चालू झाली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला. शेतातला पान फुटावं तसं आईच्या डोळ्यातला पान फुटला. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसांनी पोस्टमन आला आणि आईला म्हणला पत्र आहे. आई म्हणली माझ्या भाऊचं आहे अगोदर चहा पे नंतर वाच. आणि पोस्टमन चहा प्यायला आणि आईनं हातात बशी घेतली आणि पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं ऐका ऐका पत्र कसं होतं ऐका ऐका पत्र कसं होतं. त्रितुरूप आईच्या शिवेशी चिरंजीवता धन्यवाद. पत्रास कारण प्रवास चांगला झाला आई खुली मिळाली गाय गावाला जायला लागला आई सारखी तुझी आठवण येते आई तब्येतीची काळजी घे गाय दादाची काळजी घे गाय बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ आणि दुसरा पॅरेग्राफ. सगळ्यांचे राहिले गाय तुला सगळ्यांचे राहिलं आई सगळ्यांचे राहिले गाय तुला सगळ्यांचे राहिलं आई. मी रस्त्यानं येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली पण तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली का आई तुम्हाला चटणीच दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात आणि पोस्टमने पुढे वाचावं. पगार झाल्यावर येईल येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात. शाईची अक्षर विरघळून जावीत आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून म्हणावं सुखी आहे ना मुलगा मग का रडता. आईनं म्हणावं सुखी आहे म्हणून रडत नाही. नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो. तिचा 9वीचा पोऱ्या गोवा खातो तिचा 10वीचा पोऱ्या क्वार्टर पेतो तिचा 12वीचा पोऱ्या बलात्कार करतो. आई वांजही राहिली असती तर काही वाईट प्रश्नचिन्ह आहे. अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाही. 5 गोष्टी घडणार आहेत. एक दुसरी गोष्ट आता तरी आहे बोंद्रे पाटील बिचाऱ्याने 85वा वाढदिवस केलाय. 10वे सुद्धा ह्या 2-3 वर्षात बंद होणार. 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला आता पॅकेज. कावळाही तू चांग भातही तू शिजव चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर. दावा घालणार नाही लोक. तिसरी गोष्ट घालणार आहे. 2 तर निश्चित घडल्या घडल्यातच. तिसरी गोष्ट घडणार आहे ही लग्न न झालेली जी पोर आहेत तुम्ही नवर देव नाही होणार. तुम्ही तो नाच जवळजवळ सोडूनच द्या. आता काय ते डोक्याला ताण नाही. आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा झोपायच्या टायमाला पा. बायको नाही अहो कशी काय बायको मिळेल. 16 तुमचे थोबाडं सडलेत गोवे खाऊन. 17 तुम्ही डॉपरेवर आलेत कोठरी पिऊन. अरे रुपड्या कमवायची दानक नाही नालायको. 22 वर्ष बापाच्या घरात फुकाट खाता 2 बायका देईन. आज मुलगी मला आहे. मुलीच्या बापापुढे 3 प्रश्न आहेत सध्या.
नोकरी आहे तर शेती नाही, शेती आहे तर नोकरी नाही, दुनिया आहे तर कार्ट स्वीच नाही. आणि पोरांच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे सध्या, कोणची का मिळान. एवढा वळू पिवळा करा मरू जाऊ करा. पहिले तिला दोन पोर आहे मांडीव घेऊ, मग आता काय करत. अहो टाकून दिलेल्या पुरी सुद्धा या दोन तीन वर्षात लोक धनाधन करायला लागले, मरून जाऊ दे बाई आहे ना. बायकू नाही महाराज आता, आता जे लाईने कशी काय बायकू मिळेल, ए कशी काय बायकू मिळेल तुम्हाला. तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, एसपी मुलगी, पीएसआय मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी, तहसीलदार मुलगी म्हणजे तिच्या ए झपटकन तिच्या ताब्यात तालुका आखा, ए तिच्या ताब्यात तालुका आखा, 1.5 लाख पेमेंट आहे तिला. तिला 95 टक्क्याचा पोरगा नको का, इथं कोणाला 95 रे. बॉटवर कर एका मिनिटात बायकू देतो मी तुला. मला हाणून सुद्धा देऊ नको, लगेच बायकू घे. मग आता तू 48 ची अगरबत्ती कुठं लावतो याला. आता बायकू नाही, आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे. त्या मामाला मुलगी आहे का, नाही मिळाला तू. त्या मामाला, त्या मामाला मुलगा आहे का, मुलगी आहे का, किती आहे, किती आहे, किती, दोन आहे का, नाही मुली किती आहेत, एकटीचे का, आणि तुला भाऊ किती आहेत, तू एकटाचे का भाऊ, अजून एक एकटाचे का तू, कल्याण. त्या मामाला आहे का मुलगी, किती आहे, एक, आणि तुला भाऊ किती आहेत, दोन, एक झाला का सही. त्या मामाला, अरे त्या मामाला मुलगी आहे का, किती आहे, आणि तुला भाऊ किती आहेत, अजून एक भाऊ आहे का तुला, एकटाचे का तू, अति कल्याण. त्या मामाला आहे का मुलगी, किती आहे, आणि तुला भाऊ किती आहेत, अजून एक भाऊ आहे का तुझ्या मामाला, नाही हे ब्रया मामाला मुलगी आहे का, नाही तू आला आमच्या टोळीत. त्या मामाला नाही का, मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडतोय आता. बायकू नाही रे पोरणो, पोरणो आता दिवाळीची सुट्टी न उन्हाळ्या सुट्टी मामाच्या घरी करे. मामाकडे काय मागायचं, कपडे देऊ नका पण काय द्या, मुलगी द्या. मामा जर म्हणला मला नाही तर प्रयत्न करा, पण काय द्या, हुंडा नाही देत आला तरी. महाराज आता लग्न जमवणारे दलाल निघलेत, दलाल आहेत आता लग्न जमवायला. काही काही माणसांचा मोठा व्यवसाय आता तो. पोराचे बाप जम झाले तो वळू आकळत नाही, ते बँडवाले थकीत ते कार्ट. मग त्या पोराचा बाप म्हणतो पहावा, पुरीचा बाप म्हणला म्हणजे दलाल म्हणतो होईल बर का, 4 लाख लागते, 4 लाख राहू दे. बोल बोल, म्हणजे 4 कसे, 1 लाख मला, 3 लाख पुरीच्या बापाला. पुरगी कोणची, विचारायचं नाही कोणची का असं ना, बाई आहे ना. बायका नाही आता. बर सांगा हा विनोद आहे, किती सांगितले आता पोरण, 3. चौथं वाक्य ऐका, आता सध्या लोक शेतकऱ्याला पुरगी देत नाहीत, नोकरीवाल्याला देतात. अजून 2-3 वर्षाने पोर शेतकऱ्याला पुरगी देतील, नोकरीवाल्याला देणार नाही का, शासन आणि केंद्र शासन स्वार्थ कोणत्याच नोकरीत दम नाही. सहकार क्षेत्राचं तर झाकली 6 लाखाची. आणि 5वी गोष्ट घडणार ह्या 2-3 वर्षात, ए फक्त शेतकरीच राजा होणार आहे. मी स्वतः शेतकरी आहे चांगला, शेतकरी वर्ग नीट आहे का, शेतीवर नाराज होऊ नका. शेती फक्त न परवडण्याला 7 कारण आहेत. 1, वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2,
शंभर टक्के शेतकरी तन्नाशक वापरतो. निरायकातर राऊंड ऑफ गोल M45 M35 अविनाश, त्याच्यामुळे जमिनीतली ताकद संपली. दोन तीन शेतकऱ्याच्या शेतीला शेणखतच मिळत नाही, रासायनिक खतावर शेती तवणी तरबेज येऊ शकत नाही. चौथं कारण, शेतकऱ्याच्या शेताच्या बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन मिळत नाही. पाचवं कारण, शेतकरी पिकाला पाणी भरायला जर गेला तर वाफा फुटस्तोवर पाणी देतो. सहावं कारण, शेतकऱ्याच्या घरात सगळ्यात बिवडी पोरं जन्माला आली. आणि सातवं कारण, शेतकऱ्याच्या घरात आईची पोराची युती झाली आणि बाप आपक्षात गेला, बापाचा घरातून कार्यक्रमच झाला, शेती त्वच्यात आली. एवढं एवढं शंभर कारभारी केलंय घरात, त्याच्यामुळे घराचं वाटोळ झालं. शुद्ध बीजा पोटी मला खुणवायचं का नाही? नऊ वाज मला उभं राहिलं भान राहत नाही महाराज. मी असा उद्या सकाळपर्यंत बोलून आणि ए चालू द्या, परीक्षा नाही तुम्हाला कवाय. नऊ एक तारखेला, दोन तारखेला, उन्हाळ्या सुट्टी 10 तारखेला. तुम्ही वाटल तो का नापास कवाय तुम्ही? नाही वाईट दिवस आलेत महाराज. म्हणून या परिवारावर प्रेम करणारे सगळे म्हणजे गुलाब शेठ, रमेश शेठ दगडू, रमेश शेठ गुलाब शेठ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक. महिला पुरुषांना मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधरायचं नाही. अशी जिरवा माझी म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली पार, महाराजानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली पार, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली पार. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, बोलिलेले पुरे रे बापुरे, उत्तर करा क्षमा अपराध महाराज. नाही उचारला अधिकार मी आपला, क्षमा अपराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा पापाया पैकी, करा करा क्षमा अपराध महाराज. ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान. उठाता उठा, 9 वाजले उठा, जाताना बापली चपला पोरण्या.